नमस्कार, आहारस मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वरणभट्टी बनवणार आहोत। वरणभट्टी बनवण्यासाठीचं साहित्य, सर्वात आधी मी वरणाचं साहित्य सांगते। एक वाटी मी तुरीची डाळ इथे घेतलेली आहे। फोडणीसाठी लागणारे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट, एक टोमॅटो बारीक चिरलेला, जिरं, मोहरी, हिंग चिमूटभर, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, एक वाटी तुरीची डाळ आपल्याला अर्धा तास भिजत टाकायची आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि एक पेन वर एवढं पाणी ठेवलेलं आहे। त्यात थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकलंय, म्हणजे डाळ चांगली शिजून येईल। आणि तीन शिट्ट्या कुकरमधनं काढायच्या आहे। आता बट्टीसाठी लागणारं साहित्य बघा। दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे बारीक आहे गव्हाचं पीठ, म्हणून आपण अर्धा वाटी त्याच्यात बारीक रवा ऍड करणार आहोत। थोडंसं तांदळाचं पीठ आपल्याला इथे लागणार आहे। एक चमचा साजूक तूप, एक ते दीड चमचा गूळ लागेल, एक चमचा ओवा आणि जिरं लागणार आहे एक चमचा। ते मी थोडंसं गरम तव्यावरती भाजून त्याला हे करून घेतलेलं आहे, बारीक जाडसर करून घेतलेलं आहे। आणि मीठ चवीनुसार। एका बॉलमध्ये आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे। आता पाण्यात गूळ ऍड करणार आहोत आपण। ओवा हातावर क्रश करून घेतलेला आहे मी, तो ऍड करू। आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड, चवीपुरतं मीठ। आता ह्या पाण्यात आपण गव्हाचं पीठ ऍड करणार आहोत, बारीक रवा। मोहनासाठी आपण साजूक तूप टाकणार आहोत। सर्व मिक्स करून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। कणिक मळून झाली आहे। आता वरून आपण तेल लावून त्याला जरा मुरत ठेवूया। अर्धा तास झाकण ठेवून मुरत ठेवू। डाळ शिजून रेडी झालेली आपली, मी काढून घेते कुकरमधून। कढई गरम करायला ठेवली, त्याच्यात तेल घालून घेऊया आपण दोन चमचे। तेल गरम झालंय, आता आपण जिरं टाकणार आहोत, मोहरी, कढीपत्ता, हिंग, अद्रक लसूणची पेस्ट, हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो, सर्व परतून घेऊया। फोडणी छान परतून घेतली, आता वरण ऍड करूया आपण। थोडस पाणी घालणार आहोत कारण वरण आपल्याला घट्ट ठेवायचं आहे। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली। आता वरणाला आपण मीडियम फ्लेम वरती उकळी येऊ देऊ आणि 5 मिनिटं शिजू देऊया। उकळी आली, बट्टीचं वरण तयार झालेलं आहे। आता आपण बट्ट्या करायला घेऊया। आता बट्टी तयार करायला घेतोय। छोटी लाटी घेतली आहे, त्याची पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला। छान पोळी लाटून तयार झालेली आहे। आता पोळीवर आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि पूर्ण तूप पसरून घ्यायचं, तूप छान पसरून घ्यायचं आहे सर्व बाजूला। आता ह्यावर आपण तांदळाचं पीठ पसरून घेणार आहोत, म्हणजे आपल्या बट्ट्या छान क्रिस्पी होतील तयार। छान पसरून घेतलंय। आता आपल्याला पोळीच्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत। छान फोल्ड करून घेतल्यावरती दोन्ही टोकं आत घेऊन त्याचा छान गोळा करून घ्यायचा आहे, हलकासा दाबून। छान टोकं गोळा करून आपली बट्टी तयार झाली आहे। बट्टी आपली तयार झाली आहे। आता अशा बाकीच्या बट्ट्या करून घेऊया। पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यात एक वाटी ठेवून आता आपण जाळी ठेवणार आहोत। आता बट्ट्या वाफवून घ्यायच्या आहेत आपल्याला, जाळी पाण्यात ठेवून जाळीवरती। बट्ट्या आता 15 मिनिटं वाफवून घेऊया। बट्ट्या आपले वाफवून झालेले आहे, साधारण अर्धा तास झाला। आपण चाकू टोचून बघणार आहोत, बघा शिजून तयार छान झालेले आहे। आता आपण बट्टीचे 4 काप करून घेऊया। अशाच आता बाकीच्या पण आपण काप करू। तेल गरम करायला ठेवलंय मी कढईमध्ये। आता आपण तेल गरम झाले तळायला करू सुरुवात करूया। आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहे, छान गोल्डन ब्राऊन। आता टिश्यू वरती काढून घेऊया आपण। आपली डाळ बट्टी तयार झालेली आहे छान। मी साजूक तुपासोबत आणि घरी बनवलेल्या लोणच्यासोबत सर्व्ह केलेली आहे। तुम्ही पण अशी नक्की करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा। आणि आहार रसला
नक्की खाली दिलेल्या सबस्क्राइब बटन वर क्लिक करा आणि बेल आयकॉन वर पण क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपी आम्ही ज्या अपलोड करू त्या तुम्हाला दिसतील। चला तर मग आम्हाला जरूर कळवा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली। आहारस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब सुद्धा करा। थँक्यू।